मित्रांनो, मी अमन जमीर मोहनावाले आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेअंतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुल योजनेसाठी जागा खरेदी करण्यासाठी 50,000 रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य देण्यात येत असते. परंतु आता या योजनेअंतर्गत अनुदानात वाढ करण्याचा मोठा निर्णय मंत्रिमंडळानं घेतलेला आहे. या संदर्भात मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी पार पडली. त्यामध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेअंतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुल योजनेसाठी जागा खरेदी करण्यासाठी आता 1,00,000 रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. या संदर्भातील मंत्रिमंडळ निर्णय झालेला आहे. लवकरच याबद्दलचा शासन निर्णय सुद्धा निर्गमित करण्यात येईल. तर मित्रांनो, आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की जे भूमिहीन लाभार्थी आहेत त्यांना घरकुल योजनेचा लाभ जर या ठिकाणी मिळाला असेल तर जागा खरेदी करण्यासाठी जे अनुदान मिळत असते त्यासाठी अर्ज कसा करावा, तर यासाठी तुम्ही तुमच्या पंचायत समितीमध्ये गट विकास अधिकारी यांच्याकडे हा अर्ज करू शकता. जेव्हा याबद्दलचा सविस्तर शासन निर्णय येईल त्याबद्दल सुद्धा आपण या ठिकाणी सविस्तर माहिती जाणून घेऊयात. तर या व्हिडिओमध्ये आपण या मंत्रिमंडळ निर्णयाची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल नक्की दाबा. तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ. मित्रांनो, पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेत भूमिहीनांना 1,00,000 रुपयांचे अनुदान देण्यासंदर्भातील मंत्रिमंडळ निर्णय दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी घेण्यात आलेला आहे. तर याबद्दलचे महत्वाचे जे मुद्दे आहेत ते आपण यामध्ये जाणून घेऊयात. पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाच्या अनुदानात वाढ करून 50,000 रुपयांवरून ते 1,00,000 रुपये करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदिम आवास योजना या योजनांतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुले बांधण्यासाठी अनुदान दिले जात असते. तर केवळ जागेअभावी घरकुलाचा लाभ मिळण्यापासून वंचित राहू नये यासाठी राज्य शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत योजनांतर्गत घरकुलास पात्र परंतु बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या कुटुंबांना जागा खरेदीसाठी 50,000 रुपयांपर्यंत अर्थसहाय्य दिले जात असते. त्यात आता वाढ करून ते 1,00,000 रुपये करण्याचा हा मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आलेला आहे. या संदर्भातील जी माहिती आहे तुम्हाला तुमच्या पंचायत समितीमध्ये सुद्धा मिळू शकते. तर याबद्दलचा सविस्तर शासन निर्णय लवकरच हा निर्गमित करण्यात येईल. त्याची माहिती सुद्धा आपल्या चॅनलवर आपण नक्की घेण्याचा प्रयत्न करू. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.